सिटी चॅनल बातमीपत्रात पुन्हा आपले स्वागत. सरळ सेवा भरती 2019 मधील उमेदवारीचे स्थगित असलेले सेवापूर्व प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्यासंदर्भात आज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग अधिकाऱ्यांना निवेदन देऊन निदर्शने करण्यात आले व सदर सेवापूर्व प्रशिक्षण पुन्हा सुरू करावे म्हणून सरळ सेवा भरती उमेदवारांची निदर्शने करण्यात आली. धुळे विभागाकरिता सरळ सेवा भरती 2019 मध्ये अंतिम निवड होऊन पूर्व प्रशिक्षण सुरू असताना कोविड 19 चा प्रादुर्भाव वाढू लागल्याने असे लक्षात घेऊन दिनांक 19 मार्च 2020 ला आपल्या तोंडी आदेशाने आमचे प्रशिक्षण तात्पुरते स्वरूपात स्थगित करण्यात आले आणि आम्हा सांगण्यात आले की जसा जसा कोविड 19 चा प्रादुर्भाव कमी होईल तसे पुढील प्रशिक्षण पूर्ण करून तुम्हाला सेवेमध्ये सामावून घेण्यात येईल असे सांगण्यात आले होते. 3 सप्टेंबर 2020 परिपालकानुसार 2374 वरील स्थगित उठवण्यात आली तरी सर्व सरळ सेवा भरतीतील उमेदवारांना सेवा पूर्ण प्रशिक्षण त्वरित सुरू करण्यात यावे यासाठी 8 धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग नियंत्रण कार्यालय प्रवेशद्वाराजवळ निदर्शने करण्यात आली. यावेळी संदीप पाटील, हेमंत वाघ, दीपक तिरमल, परशुराम माळी, विलय चौरे, अविनाश सूर्यवंशी, राकेश भेरे, किरण भोई आदी सर्व सरळ सेवा भरतीतील उमेदवार यांनी या निदर्शने करतेवेळी सहभाग नोंदविला. चालू होतं ते कोरोनाच्या याच्यामुळे बंद झालं, ते आता आम्हाला परत ते सुरू करण्यासाठी आम्ही सगळे मुलं जमा झालो आहे, ते परत आमचं चालू व्हायला पाहिजे याच्यामुळे आम्ही आता डिव्हिजन ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलो आहे. सर्व मुलं मिळून आम्ही आता ऑफिसला जाऊन निवेदन देणार आहोत, ते निवेदन स्वीकारून आमचं प्रशिक्षण लवकरात लवकर चालू करावं ही आमची त्यांना विनंती. महासती परमपूज्य श्री आदर्श ज्योतिजी महाराज यांच्या 48वा दीक्षा दिवस समारोह 2020 हा धुळे शहरातील वर्धमान स्थानकवासी श्री संघ दुलिया श्री महावीर जैन संघटना महावीर सोसायटी श्री संघाच्या वतीने सदर 48वा दीक्षा समारोह भाविक दिलीप कुचरिया यांच्या निवासस्थानी संपन्न झाला. धुळे शहरातील भाविक दिलीप कुचरिया यांनी महासती परमपूज्य श्री आदर्श ज्योतिजी महाराज यांना दीक्षा घेऊन 48 वर्ष पूर्ण झाल्याने त्यांचा 48वा दीक्षा दिवस समारोह 2020 साजरी केला. सदर कार्यक्रम हा वर्धमान स्थानकवासी श्री संघ दुलिया श्री महावीर जैन संघटना महावीर सोसायटी श्री संघ यांच्या सहकार्याने घेण्यात आला. या कार्यक्रमात महासती परमपूज्य श्री आदर्श ज्योतिजी महाराज यांच्या कार्याचा आढावा भजन परिपाठ यांच्यातून भाविकांना उपकृत करण्यात आले. यावेळी महिला मंडळांनी देखील त्यांच्या कार्याचा त्यांचा जीवनाचा परिपाठातून भजन गीतातून भाविकांना मंत्रमुग्ध करीत कार्यक्रम पार पडला. यावेळी या कार्यक्रमात तपस्वी रत्ना परमपूज्य कमलताजी महाराजचा मधुर व्याख्यात्री परमपूज्य श्री कुमोद लताजी महाराजचा आदर्श त्यागी परमपूज्य सुधा मुकुंदजी महाराजचा यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी भाविक दिलीप कुचरिया, तुषार वाफना, कल्पना सिसोदिया आदी सर्वच भाविक भक्त उपस्थित होते. आज का दिन यह क्या है, जब दिलीप भैया ने मुझे कहा कि महाराज साहब का 48वां दीक्षा महोत्सव है, दीक्षा दिन है, मैंने बोला कि भैया आपका कुछ गलतफहमी होगी, जन्मदिन होगा महाराज साहब का. बोले नहीं नहीं दीक्षा दिवस है. सोचो इतना बड़ा लंबा समय संयम पथ पर चलने का कितना बड़ा होता है, मानो कांटों के राह पर चलना है, ऐसा यह संयम रूपी जीवन है. स्वयं को कष्ट देकर औरों को उपकारों का जीवन देने वाले हमारे गुरु भगवान यह सिर्फ जैन धर्म में हैं. कितना उनका अपन देखते संयम जीवन यात्रा कितनी कठिन होती है, यह मैं तो बहुत छोटी, आप सब बहुत ज़्यादा इससे परिचित है. कोरोना के इस संघर्षमय काल में भी उन्होंने कितने एकदम हर्ष उल्लास के साथ इस चातुर्मास में महावीर सोसाइटी में उनका स्थिरावास रहा. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. सिटी चॅनलचा धक्का, वीज विभाग खडबडून जागे झाल्याने नागरिकांनी व्यक्त केले समाधान. प्रभाग क्रमांक 12 मध्ये जिओ कंपनीने खोदला अनधिकृतपणे खड्ड, स्थानिकांची कारवाईची मागणी. मन की बात मध्ये मुलाखत देताना जितेंद्र होई नाराज, शेतकरी विधेयक रद्द करा मागणी.
सेवेतील उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्व करा उमेदवारांची मागणी. आणि महासती महाराज ज्योतिजी यांची 88 वर्ष दीक्षा पूर्ण झाल्याने धुळ्यात स्वागत. याच बरोबर सिटी चॅनल बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसंगात. तोपर्यंत नमस्कार.